जे यांनी स्वतःचे तोंड जे काळा करून घेतलेले होते, आज स्वतःच्या हाताने यांनी स्वतःच्या तोंडाला काळा फासलेला आहे. राहुलजींचा हक्क यांनी ज्या पद्धतीने त्याच्यावर गदा आणलेली होती ती गदा निघालेली आहे. आम्ही खरोखर सुप्रीम कोर्टाचा आभारी आहे. राहुलजींनी जी शक्ती महिलांच्या पाठीशी उभी केली होती, महिलांवरचं जे प्रेम होतं, यांनी जे लांछन राहुलजीवर लावलेलं होतं, तुम्हाला माहिती आहे की भारत जोडो यात्रामध्ये सुद्धा यांनी बरेच प्रकारचे आरोप राहुलजींवर लावले होते. काही काय सांगाल, एकंदर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आज राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी बहाल करण्यात आलेली आहे. आज राहुल गांधी लोकसभेत सुद्धा दाखल झाले आहेत. काय सांगाल एकंदर तुमचा जल्लोष? हा, त्यांचा हक्कच होता. लोकांच्या चेहऱ्यावरचा हास्य तुम्ही बघितलं असेल. यांनी स्वतःचे तोंड जे काळा करून घेतलेले होते, आज स्वतःच्या हाताने यांनी स्वतःच्या तोंडाला काळा फासलेला आहे. महिलांमध्ये इतका उत्साह आहे कारण राहुलजींचा हक्क यांनी ज्या पद्धतीने त्याच्यावर गदा आणलेली होती ती गदा निघालेली आहे. आम्ही खरोखर सुप्रीम कोर्टाचा आभारी आहे. जेव्हापासनं या देशामध्ये भाजप सरकार आलेली आहे, महिलांवरचे जे अत्याचार वाढलेले होते या निमित्ताने महिलांच्या मनातलं जे दुःख होतं आनंदाच्या रूपाने बाहेर पडत आहे. राहुलजींनी जी शक्ती महिलांच्या पाठीशी उभी केली होती, महिलांवरचं जे प्रेम होतं, यांनी जे लांछन राहुलजीवर लावलेलं होतं, तुम्हाला माहिती आहे की भारत जोडो यात्रामध्ये सुद्धा यांनी बरेच प्रकारचे आरोप राहुलजींवर लावले होते, ते आरोपसुद्धा खोडून काढण्याचं काम महिलांनी केलेलं आहे. आणि पूर्ण भारतातल्या नाही देशातल्या सर्व महिला इतक्या उत्साही झालेल्या आहे की राहुलजीचा विजय हा त्यांचा होताच, तो विजय आज झालेला आहे आणि म्हणून जल्लोष या ठिकाणी. जल्लोष एवढा करतायत, पण मुंबई काँग्रेस असो महाराष्ट्र काँग्रेसचं एक मुख्य कार्यालय आहे, एकही नेत्याला यावंसं वाटलं नाही काय जल्लोषाला? कार्यकर्त्यांना प्रत्येकाने जल्लोष केलेला आहे. सगळेजण कार्यकर्ते नेते एकत्र आहे. आज नानाभाऊ औरंगाबाद इथे आहे. प्रत्येक नेते आपापल्या मतदारसंघात जल्लोष करतात. असं कोणीच नाही की जल्लोष करत नाही आहे. बघा, आम जनता जेव्हा जल्लोष करते ना, त्या जल्लोषाचं महत्त्व असतं. नेते तर जल्लोष करत असतात, परंतु जेव्हा जनतेमधून आवाज येतो तो आवाज फार मोठा असतो. आणि तो जनते बता दीजिए आज लंबे समय बाद.